नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विंटर सेमिस्टरचे रिझल्ट हे बऱ्यापैकी लागलेले आहे। काही स्ट्रीमचे रिझल्ट हे बाकी आहे, ते पण लवकरच लागतील। तर आज काही विद्यार्थ्यांना रे एक्झामचा मेसेज आलेला आहे, ते काय अपडेट आहे ते पूर्णपणे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यानंतर काल फर्स्ट इयर इंजिनिअरिंग, सेकंड इयर इंजिनिअरिंगचे जे रिझल्ट लागले त्या रिझल्टमध्ये खूप सारे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना आलेले आहेत। त्यासाठी मी लाईव्ह सेशन घेतला होता, त्या सेशनला खूप सारे मुलं जॉईंट झालेले होते, त्यांच्या क्युरी तिथे सॉल्व करण्यात आल्या। तुमच्या पण काही क्युरी असेल तर मी ज्यावेळेस लाईव्ह सेशन घेईल तिथे जॉईंट व्हा, मला तुम्ही तिथे विचारा, तिथे मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल। लाईव्ह इंटरॅक्शन तुमच्यासोबत मी करत आहे, तर त्यासाठी मी कम्युनिटीमध्ये पोस्ट टाकत आहे, म्हणजे 4 ते 5 तास अगोदर। तर तुम्ही चेक करा, जा कम्युनिटी चॅनलवरती येऊन आणि लाईव्ह सेशनला जॉईंट होत जा। त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे रिझल्ट बघितले तर त्यांच्या रिझल्टमध्ये त्यांना त्यांच्या ओरल प्रॅक्टिकलच्या मार्कसमोर NAF रिमार्क दिसत होता, तर त्याचं काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही। कॉलेजने तुमचे मार्क्स अपलोड केलेले नव्हते, रिझल्ट हा 28 तारखेलाच लागलेला आहे, पण तो तुम्हाला 31 दिसत होता। तर कॉलेजकडे ज्या PDF येतील ना, तेव्हा त्यात तुमचा रिझल्ट हा व्यवस्थित दिसेल। त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी री एक्झाम दिलेली होती, री एक्झाम देऊन पण त्यांचे सब्जेक्ट हे त्यांच्या रिझल्टमध्ये बॅक ठेवलेले आहेत, तर त्यासाठी युनिव्हर्सिटीकडनं एक अपडेट आलेलं आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहेत। ते बॅक सब्जेक्ट ठेवलेले आहेत तर ते F दिसत आहे रिझल्टमध्ये, तर त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, तर ते अपडेट होऊन येईल तुमचे मार्क्स। तुम्ही तुमच्या PDF ज्यावेळेस कॉलेजमध्ये येतील त्यावेळेस तुम्ही त्या PDF पास असाल तर काही प्रॉब्लेम नाही। तर युनिव्हर्सिटीने जे सांगितलेलं आहे, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी रे एक्झाम दिली होती तरी त्यांचे मार्क्स अपडेट झालेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म भरण्यास कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे। त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म हा 5 जून नंतर भरायचा आहे। त्यानंतर एक्झाम फॉर्म भरताना खूप सारी काळजी घ्यायची आहेत, तुमचे ऑडिट कोर्स व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहेत। आणि काही विद्यार्थ्यांचं लॉग इन होत नाही आहे, तर लॉग इन होत नाही आहे तर तुमचं ज्यावेळेस आईचं नाव आहे, जर तुम्ही जर पूर्ण टाकलेलं असेल तर एकदा व्यवस्थित टाकून बघा, सीट नंबर टाका, PRN नंबर टाकू नका, तुमचं लॉग इन होईल। जर नाहीच लॉग इन झालं तर तुमच्या तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करा, आणि कॉलेजला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमचा तुम्हाला रिझल्ट PDFमधून समजेल किंवा कॉलेज काहीतरी त्यावरती करेलच, तुम्हाला तुमचा सीट नंबर देईल कॉलेज। सीट नंबर नसेल तर किंवा तुमचा काहीतरी इनव्हॅलिड डाटा दाखवत असेल तर तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करा, तो कॉलेज तो प्रॉब्लेम तुमचा 100% सॉल्व्ह करेल। त्यानंतर आज विद्यार्थ्यांना रे एक्झामचे मेसेज आलेले आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, तर काही विद्यार्थ्यांना रे एक्झामचे मेसेज आलेले नाहीत, त्यांचा ग्रीव्हन्स हा ॲक्सेप्ट झालेला नसेल तर त्या विद्यार्थ्यांना रे एक्झामचे मेसेज हे आलेले नाहीत। तर रे एक्झाम 4-5 जूनला आहे समथिंग विद्यार्थ्यांची। जर रे एक्झामबद्दल तुम्हाला काय काळजी घ्यायची, त्याचं जर लाईव्ह सेशन जर घ्यायचं असेल तर घेऊ वाटत असेल तुम्ही मी त्याचा लाईव्ह सेशन, तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगा की आमची एक्झाम आहे रे एक्झाम, त्याबद्दल आम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, कारण की खूप विद्यार्थ्यांवरती कॉपी केस ही होत आहेत, खूप विद्यार्थी चुकी करत आहेत, तर काही विद्यार्थ्यांचे लॉग इनच होत नाही। रे एक्झाम देण्याची वेळ का आली विद्यार्थ्यांना, की त्यांना टेक्निकल प्रॉब्लेम आला, तर तो टेक्निकल प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, तर खूप सारे असे पॉईंट्स आहे, तर मी तुम्हाला त्या लाईव्ह सेशनमध्ये सांगेल। तर उद्या परवा आपण घेऊ, सकाळी किंवा संध्याकाळी, संध्याकाळीच घेऊ मे बी, पण कधी घ्यायचा तो लाईव्ह सेशन तुम्ही मला सांगा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये, किती वाजता घेऊ आणि कधी घेऊ, उद्या घेऊ की परवा घेऊ। तर तुम्ही सर्वांनी सांगितल्यानंतर रे एक्झामबद्दल लाईव्ह सेशन घेऊ, बाकी पण तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स आपण त्यामध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। तर तुम्ही अजून पण आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, त्याशेजारील बेलचं बटन नक्की दाबा, कारण आम्ही तुमच्यापर्यंत इतके व्हिडिओ घेऊन येत आहे, अपडेट घेऊन येत आहे, तर तुम्ही ॲटलिस्ट चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी आणि लाईक तर कराच। तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, थँक्यू।